नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लोकसेवा अकॅडमीमध्ये, तसंच आपल्या आजच्या या सेशनमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ मी विशेषतः यासाठी घेऊन आलो आहे की आपण एक नवीन बॅच सुरू करतोय, टार्गेट इंग्लिश बॅच. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं किंवा सामान्यतः असं करतात विद्यार्थी की कंबाईन ग्रुप बी आणि सीची तयारी करतोय सर, किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करतोय, आणि तयारी करत असताना मेन एक्झामला इंग्लिश आहे, मग अगोदर प्रिलिम्सची तयारी करून घेऊ, प्रिलिम्सचा रिझल्ट लागला की त्यानंतर आपण इंग्लिशची तयारी सुरू करू. पण हा फार चुकीचा अप्रोच आहे. तर येणाऱ्या कंबाईन एक्झाम असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असू द्या 2024 ची, किंवा डिपार्टमेंटल एक्झाम्स असतात, किंवा सरळ सेवा भरती परीक्षा असतात, तर येणाऱ्या जेवढ्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने विशेषतः कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा 2024 या परीक्षांच्या दृष्टीने आपण तयारी करण्यासाठी इंग्लिशची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच घेऊन आलो आहे. ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्ये आपण ग्रॅमर, वोकॅबलरी, ईडियम्स आणि कॉम्प्रिहेन्शन या सगळ्याच पार्टवरती काम करून तयारी करून घेणार आहोत. बघा, बॅच जी फी काय आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती देणारच आहे, किंवा मी नाही दिली तरी तुम्हाला ह्या PDFमध्ये वाचून तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता, किंवा ॲपवरती तुम्ही जाणारच आहे. पण महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या गेल्या पाहिजे त्या ह्या आहेत की बॅचमध्ये शिकवलं कसं जाईल हे यावरून ठरतं की आपला विषय कुठला आहे, कशा स्वरूपाचा आहे. मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांसाठी आहे की नो युअर एक्झाम. जसं की तुम्ही बँकेत वगैरे गेला, कुठेतरी अकाउंट उघडताय, कर्ज काढताय, तर तुमची KYC केली जाते, KYC नो युअर कस्टमर. तसं नो युअर एक्झाम हा सल्ला मी तुम्हा सर्वांना देतो की तुमची जी परीक्षा आहे तिची रिक्वायरमेंट काय ती जाणून घ्या. जसं की तुम्ही इंग्रजीचा पेपर सोडवताय, तर तुमचा इंग्रजीचा जो पेपर आहे तो कुठल्याही परीक्षेमध्ये विशेषतः ह्या चार भागांमध्येच डिवाइड केलेला असतो. ग्रॅमर, वोकॅबलरी, ईडियम्स आणि फ्रेजेस आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, या चार भागांच्या शिवाय याच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत. आणि मी इथं दिलेलं आहे तुम्हाला की कुठल्याही परीक्षेची तयारी सुरू करण्या अगोदर तुम्हाला त्या परीक्षेचं स्वरूप जाणून घेणं महत्त्वाचं आहे. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी असो, येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, येणाऱ्या डिपार्टमेंटल PSI वगैरेच्या एक्झाम्स असो, किंवा सर्व सरळ सेवा परीक्षामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न असतात ना, त्या सर्वांची जी काठिण्य पातळी आहे, सर्वांची जी लेवल ऑफ डिफिकल्टी आहे ना, ती ऑलमोस्ट सेम असते, फारसा फरक नसतो. त्यातल्या त्यात आपले जे कंबाईन ग्रुप बी आणि सी परीक्षा जी आहे त्याचे जे प्रश्न आहेत, आता तुम्हाला वाटत असेल की सर आमचं इंग्लिश फार खराब आहे म्हणून मग आम्हाला वाटतं की हे जे प्रश्न फारच डिफिकल्ट लेवलचे विचारले जातात, असं काही नाही आहे. प्रश्न डिफिकल्ट नाही आहे, आपला अभ्यास कमी आहे. जर तुम्ही पुरेसा अभ्यास जरी केला आणि थोडा सिस्टमॅटिकली जर केला, तर तुम्हाला हे एक्झामचे जे क्वेश्चन्स आहे ते सॉल्व्ह करणं बिलकुल अवघड जात नाही. बघा, जसं की चार भागांमध्ये आपण डिवाइड केलं इंग्रजीच्या पेपरला, पहिला भाग असतो आपला ग्रॅमरचा, मग ग्रॅमरच्या दृष्टिकोनाने आपलं इंग्लिश ग्रॅमर जे शिकत होतो ना आपण, त्या दृष्टिकोनाने आपल्याकडनं काही त्रुटी राहिलेल्या आहेत महत्त्वाच्या. एक म्हणजे आपण ग्रॅमर आपल्याला बऱ्याच अंशी चुकीचं शिकवण्यात आलेलं आहे, चुकीच्या गोष्टी आपण आत्मसात केल्या आणि प्रॅक्टिस करत आलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रॅमर आपण बऱ्याच अंशी अर्धवट शिकलोय, बरेचसे टॉपिक्स आहेत त्यातील अर्धवट माहिती आपल्याला आहे, पूर्ण माहिती आपल्याला नाही आहे. तर ह्या दोनही त्रुटींवरती काम करणारी ही बॅच आपली असणार आहे. ग्रॅमरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्या, इकडे मी टॉपिक्सची लिस्ट दिले, एवढी लिस्ट आयोग तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटमध्ये देतं का? नाही. ते कोणाला कळतं? आपल्या अभ्यास करणाऱ्या लोकांनाच कळतं. तर नाऊन, नाऊन केस, प्रोनाऊन, प्रोनाऊन केस, प्रोनाऊन अग्रीमेंट, अजेक्टिव्ज, ॲडव्हर्ब्स, डिग्री, वर्ब, मॉडल वर्ब, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, टेन्स, कंडिशनल, व्हॉइस, नरेशन, कंजंक्शन, सिम्पल कंपाऊंड, कॉम्प्लेक्स टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, वर्ब मूड, क्लॉज, आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, क्वेश्चन टॅग, फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन आणि पंक्चुएशन, हे सगळे टॉपिक्स आहेत जे ग्रॅमरवरती आधारित आहेत आणि ज्या टॉपिक्सवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एवढेच टॉपिक्स करायचे, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश ग्रॅमरमध्ये काही विचारलं जात नाही. आता या टॉपिक्सपैकीसुद्धा
असे कुठले टॉपिक्स आहेत ज्यांना आपण हाय प्रायोरिटी टॉपिक्स म्हटलं पाहिजे, ज्यांची तयारी आपण केलीच पाहिजे आणि सुरुवातीला केली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचं गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. मी इथं दिलेलं आहे की ह्या सगळ्या टॉपिकचा सखोल अभ्यास आपण ह्या बॅचच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाची टिपसुद्धा दिलेली आहे. बरेच विद्यार्थी मला फोन करून वगैरे पण विचारत असतात की सर ग्रॅमर शिकायचं आहे तर मग त्यासाठी मी पुस्तक कुठलं वापरू. जर तुम्ही माझी बॅच करणार असाल, जर तुम्ही माझ्या बॅचमधल्या नोट्स वापरणार असाल किंवा कुठल्याही पद्धतीने माझ्याकडनं इंग्लिश ग्रॅमर शिकणार असाल, तर माझी टिप ही आहे महत्त्वाची की इंग्लिश ग्रॅमरसाठी कुठल्याही विशेष पुस्तकाची तुर्तास गरज नाही. आ लक्षात. तर सध्याला इंग्लिश ग्रॅमरचं पुस्तक तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाही आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी ना त्या मी तुम्हाला शिकवणार आहे. ग्रॅमरची पद्धत काय असणार आहे, आपण एक टॉपिक शिकलो, नाऊन नाऊन केस वगैरे कुठलाही, आपली ही दोन पुस्तकं मार्केटमध्ये आहेत लोकसेवाची, ही पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत, हे जुनं एडिशन आहे, हे नवीन एडिशन आलं आहे, पी वाय क्यूचं पुस्तक आहे मराठी आणि इंग्लिशचं. हे पुस्तक सगळ्यांकडे असलं पाहिजे, हे पुस्तक आवर्जून घ्या असं माझा तुम्हाला आग्रह आहे. ह्या पुस्तकामध्ये 1984 ते 2023 पर्यंतचे सगळे प्रश्न घटकनिहाय अगदी टॉपिक वाईज बायफकेट केलेले आहेत. त्या प्रत्येक टॉपिकचं ग्रामर शिकलं की त्याचे पी वाय क्यूज आपण इकडे प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, तुम्हाला प्रश्न ओळखीचे वाटतील. आणि पी वाय क्यूज सॉल्व्ह करणं एमपीएससीसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये पी वाय क्यूजचा आकडा हा अधिक असतोच. पुढे वोकॅबलरी हा आहे आपला दुसरा भाग. सगळ्यांना प्रश्न पडला असतो की सर वोकॅबलरीचं काय करावं, माहिती नसतं कसले प्रश्न येतील, कशा प्रकारचे शब्द विचारले जातील. अरे कोण म्हणतं माहिती नाहीये. आतापर्यंत जेवढे वोकॅबलरीवर आधारित प्रश्न तुम्ही सोडवले आहेत, ज्या लोकांना वोकॅबलरीवर आधारित प्रश्न जेमतेम सोडवायचे किंवा एवढे सोडवायचे की फार आम्हाला अपेक्षा नाहीये सर, तर मी जर तुम्हाला म्हणालो मित्रांनो की या पुस्तकामधले किंवा कुठल्याही आतापर्यंतचे जेवढे परीक्षा झालेल्या आहेत ना एमपीएससीच्या वेगवेगळ्या, सगळे पी वाय क्यूज काढा वोकॅबलरीचे आणि 2-3 वेळा सगळे सॉल्व्ह करून समजून घ्या. तुम्हाला संपला विषय, संपला तुमचा. परंतु त्याचा एक मूळ हे आहे की वोकॅबलरीवर आधारित जेवढे प्रश्न एमपीएससी आयोग जेवढे प्रश्न विचारतं वोकॅबलरीवर आधारित, त्यातील मोर दॅन 95% मी लिहून देतोय तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर तुम्ही लिहिलं नाही फक्त सांगितलं होतं, मोर दॅन 95% मोर दॅन 95% जे प्रश्न असतात ते अशा शब्दांवरती असतात जे शब्द तुम्हाला वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकावर मिळेल. हे माझं जुनं एडिशन आहे, हे नवीन एडिशन आहे त्याच पुस्तकाचं, ठीक आहे, वर्ड पॉवर मेड इझी. तर माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे, जवळच्या पुस्तकाच्या स्टोअरमध्ये जा, वोकॅबलरीच्या तयारीसाठी ह्या दोनपैकी कुठलंही एडिशन तुम्ही घ्या आणि त्याचा अभ्यास सुरू करा. पण हे होऊ शकतं की सर आम्हाला हे पुस्तक वाचून कळत नाही किंवा फार अवघड आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मी स्वतः वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकाचं बिलकुल विश्लेषण करून कमी शब्दांमध्ये व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकाचं विश्लेषण करून देणार आहे. आणि त्यामधील जेवढे प्रश्न आहे, जेवढे शब्द आहेत, त्यातील अधिकांश शब्द तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. बॅचमध्ये होणारी ही ऍक्टिव्हिटी, परत म्हणू नका सांगितलं नाही की मी इथं दिलेलं आहे जेवढं काही मी तुम्हाला वचन देतोय, सांगतोय, शब्द देतोय, या सगळ्या बघा वोकॅबलरीवरती प्रश्न टाइप्स हे आहेत, सिनोनिम, अँटोनिम, होमोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वर्ड फॉर्मेशन, मिसस्पेल्ड वर्ड, कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड. पण याच्यामध्ये प्रश्नामध्ये शब्द कोणते विचारणार आहेत, तर त्यापैकी मी जसं सांगितलं मोर दॅन 95% शब्द हे वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकामधूनच विचारले जातात. म्हणून या पुस्तकाचा मी सराव करून घेणार आहे, ठीक आहे. तुम्हाला दिलेलं वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकाचे सोप्या भाषेत आणि कमीत कमी शब्दांत विश्लेषण करून घेतले जाणार आहे. एक व्हिडिओ त्याचा मी जो ऑलरेडी पेड बॅचला घेतलेला आहे ना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, त्याचा व्हिडिओ पण यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला थोड्या वेळामध्ये मिळून जाईल. तो एकदा बघा किती सोपा आहे. आणि जर कुणाला वाटत असेल की सर हे काही खरं आहे का मोर दॅन 95%, एक काम करा, हे पुस्तक घ्या आणि हे एक पुस्तक घ्या. थोडी मेहनत करावं लागेल, काही लोकांसाठी खर्चिक पण होऊ शकतं. या पुस्तकाची पीडीएफ बनवा कोणाला तरी सांगून, हे पुस्तक समोर ठेवा. पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्न विचारला गेला ना कोणत्या शब्दावर आधारित आहे, तो शब्द त्या पीडीएफमध्ये फाइंड करा, म्हणजे या पुस्तकात शोधा.
ह्या पुस्तकावर कुठल्या ना कुठल्या पानावर तो शब्द तुम्हाला मिळूनच जाईल. आणि असं नाही की लिखाणामध्ये आला नाही, डेलिबरेटली शब्द डिस्क्राईब करायचा होता, शिकवायचा होता या पुस्तकाच्या माध्यमातून, तुम्हाला म्हणूनच पुस्तकात दिलेलं आहे. एवढं ऑथेंटिक अस्सल प्रकारचं हे पुस्तक आहे, म्हणून मी या पुस्तकावरती भरपूर भर दिला आहे. आणि एम पी सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास सगळ्यांना माहिती असतं हे पुस्तक किती इम्पॉर्टंट आहे. ऐकलेलं सगळ्यांनी आहे, कळतं सगळ्यांना, पण वळत कुणालाच नाही. ही परिस्थिती आहे वर्ड पॉवर मेडिझी या पुस्तकाबद्दलची. असो हरकत नाही, इडियम्स आणि फ्रेजेस. आता इडियम्स आणि फ्रेजेस कुठून शिकले पाहिजे? 1984 ते 2023 पर्यंत एम पी एस सीने घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून जवळपास 500-550 अधिक इडियम्स आणि फ्रेजेस जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. म्हणून पी वाय क्यूजचं रिडिंग करा, क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व करा. त्या पी वाय क्यूजमध्ये जेवढे इडियम्स तुम्हाला दिलेले आहेत ना, आता प्रश्न जर 500 अधिक असतील तर इडियम्स त्यापेक्षा कमी असणार आहे, कारण बऱ्याच प्रश्नांमध्ये इडियम्स हे रिपीट झालेले तुम्हाला दिसून येणार आहेत. म्हणून रिपीट झालेल्या इडियम्सवरती विशेष लक्ष द्या. जे नाही झालेले आहेत त्यापैकी कोणते महत्त्वाचे ते मी तुम्हाला बॅचच्या माध्यमातून सांगेलच. परंतु इडियम्सला शिकायचं कसं? एखादा इडियम टाईप केला, चला फॉर एक्झाम्पल टू बाईट द बुलेट एक इडियम आहे. त्याचा अर्थ होतो एखादं असं कार्य स्वीकारणे किंवा ते काम करणे जे काम महत्त्वाचं आहे म्हणून करावं लागते, पण मला त्याच्यात खास इंटरेस्ट नाही आहे किंवा मला ते काम करणं फार बोरिंग आहे, अनप्लीजंट आहे, पेनफुल आहे माझ्यासाठी, पण मला करावं लागतंय कारण ते महत्त्वाचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण मग तुम्ही गुगल केलं, अर्थ शोधला, तर तुमच्या लक्षात राहील का? नाही. तुम्हाला स्टोरी माहिती पाहिजे की हा इडियम असा का वापरला जातो. टू बाईट द बुलेट म्हणजे काय? बाईट म्हणजे चावणे, बुलेट म्हणजे गोळी बंदुकीची. मग इडियम केव्हा ओरिजिनेट झाला? ज्या काळामध्ये बंदुकी होत्या परंतु भूल देतो ना आपण, अनेस्थेशिया म्हणतो आपण, शस्त्रक्रिया, ऑपरेशन, सर्जरी करण्या वेळेस. मग ज्या काळामध्ये भूल देणे, अनेस्थेशियाचा शोध लागला नव्हता, त्या काळामध्ये ज्या वेळेला सैनिक हे युद्धात जखमी व्हायचे तेव्हा त्यांच्या शस्त्रक्रियेच्या वेळी, भूल न देता होणाऱ्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांना ज्या वेदना व्हायच्या, त्या वेदना सहन करण्याची ताकद मिळावी किंवा त्या वेदनांकडे लक्ष जाऊ नये म्हणून त्यांना काय करायला लागायचं, ते काय करायचे, एक प्रथा निर्माण झाली की दातांमध्ये जोरात बुलेट चावायचे ते, जेणेकरून त्यांचा आवाज निघणार नाही बाहेर खूप मोठ्याने, किंवा दातांमध्ये, आपले दात किती सेन्सिटिव्ह आहे बघा, दातांमध्ये एखादी गोष्ट जी कडक येते चावली तर सेन्सिटिव्हिटीमुळे आपल्याला कसं तरी होतं, मग तो जो त्रास असतो तो आपल्याला सहन करावा लागायचा. बाईट द बुलेट यावरून हा इडियम ओरिजिनेट झाला. तर अशा गोष्टी किंवा अशी त्यांची जी हिस्ट्री आहे त्या माध्यमातून मी तुम्हाला इडियम शिकवणार आहे. इडियम्स हे त्यांच्या ओरिजिनसह शिकवण्यात येणार आहेत तुमच्या ह्या बॅचच्या माध्यमातून. त्या व्यतिरिक्त रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा आहे आपला चौथा भाग, ज्यावरती विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मी इथं आवर्जून लिहिलेलं आहे की माझ्या मते इडियम्स, सॉरी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित जे प्रश्न विचारले जातात, मी दिलाय बघा की हा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा सर्वात अवघड वाटणारा परंतु सर्वात सोपा प्रश्न प्रकार आहे. का सर्वात अवघड वाटतो? कारण की पॅसेज दिलेला आहे, सर वाचावं लागणार, समजेल की नाही माहिती नाही, वाचनाची प्रॅक्टिस मी तुमची करून घेणार आहे. आणि सर्वात सोपा प्रश्न प्रकार काय? कारण की तुम्हाला पॅसेज मध्ये जे वरती तुमची उत्तर दिली आहे खाली प्रश्न विचारलेली आहे. प्रश्न उत्तर शोधायला तुम्हाला बाहेर जायचं नाही, विचार करत बसायचं नाही, उत्तर दिलंय वरती. शोधायचे टेक्निक्स कशा असतात ते सुद्धा तुम्हाला बॅचच्या माध्यमातून मी शिकवणार आहे. त्यासाठी तुमची साथ एवढी हवी असेल की तुम्ही रीडिंग हे नियमित केलं पाहिजे. द हिंदू आर्टिकल वगैरे जे असेल, कुठलाही स्टँडर्ड इंग्लिश न्यूजपेपरचे जे आर्टिकल आहे त्याचं मी रोजच्या रोज विश्लेषण सुद्धा करून घेणार आहे. तर तुम्हालाही सल्ला देतो की द हिंदू असेल, द इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, द गार्जियन असेल, यासारखे जे चांगले प्रभावी न्यूजपेपर्स आहेत ना त्यामधील जे एडिटोरियल्स आहेत संपादकीय ते वाचले पाहिजे तुम्ही सर्वांनी. त्याचा वाचून फार फायदा होतो. हा एकदम चांगला स्त्रोत आहे, चांगला सोर्स आहे कॉम्प्रिहेन्शन डेव्हलप करण्यासाठी. कारण एडिटोरियल वाचल्याने फायदे काय होतात? पहिलं, तुमची आकलन क्षमता वाढतीये, म्हणजे कॉम्प्रिहेन्शन वाढतंय, म्हणजे पॅसेजेस वाचून तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जाईल. दुसरं, एडिटोरियलच्या माध्यमातून रोज नवनवीन शब्द, नवनवीन इडियम शिकायला मिळत आहे.
तिसरं म्हणजे तुम्हाला जे वेगवेगळे सोशो पॉलिटिकल असेल, सोशो इकॉनॉमिक असेल, ते वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळते, ज्याचा फायदा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच्या पेपरमध्ये होणार आहे. राज्यसेवा वगैरे किंवा जे आपल्या परीक्षेमध्ये निबंध वगैरे लिहावे लागतात आपल्याला, तिकडे सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. तर ह्या बॅचमधून तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ना, त्यांची परिपूर्ण तयारी तर करून घेणारच मी, परंतु ह्याच बॅचच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह शिकायचं आहे त्यांच्यासाठी एक परफेक्ट अप्रोच सुद्धा मी तयार करून देणार आहे. ज्या अप्रोचने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पुढे मॅक्सिमम मार्क्स कसे स्कोअर करायचे ह्याची दिशा मिळेल. तर दिलेलं आहे मी इकडे की रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या सरावाच्या दृष्टीने ह्या बॅचच्या माध्यमातून विशेष लेक्चर घेतले जाणार असून एडिटोरियल वाचनाची तयारी सुद्धा करून घेतली जाणार आहे. माझा एडिटोरियलवरती विशेष भर असण्याचं कारण म्हणजे हे आहे की एडिटोरियल वाचनाचे काय काय फायदे होतात. पहिलं की प्रत्येक ओळीमधून तुम्ही ग्रॅमरचा सराव करू शकता. मी ओळ घेतली, एक एडिटोरियल वाचायला घेतलं, एक ओळ वाचायला घेतली, जोपर्यंत मला पहिल्या ओळीतलं पहिला लेटर काय आहे, पहिला शब्द काय आहे, आर्टिकल आहे, नाऊन आहे, त्यानंतर प्रोनाऊन वापरला आहे, वर्ब कोणता आहे, त्यातला हेल्पिंग वर्ब कोणता, मेन वर्ब कोणता, मॉडल वर्ब कोणता, त्यानंतर आर्टिकल वापरलाय का, की त्यानंतर प्रेपोजिशन एखादा आलाय, अजेक्टिव्ह कोणता, ॲडवर्ब कोणता, वापरलेला ॲडवर्ब कोणाला डिस्क्राईब करतोय, वापरलेला अजेक्टिव्ह कोणाला डिस्क्राईब करतोय, फार सराव करू शकता तुम्ही. त्याच्या टेक्निक्स माहिती पाहिजे फक्त तुम्हाला, अलग लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. हा फायदा होतो एडिटोरियलचा. एडिटोरियल म्हणजे रामबाण आहे तुमच्यासाठी. कोणताही प्रॉब्लेम आना सोल्युशन एडिटोरियलमधून मिळतं तुम्हाला. अनेक नवीन परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे शब्द शिकायला मदत होते, म्हणजे तुमची वोकॅबलरी बिल्डिंग एडिटोरियलमधून होते. नवनवीन इडियम्स आणि फ्रेजेस शिकायला मिळतात तुम्हाला. प्रत्येक एडिटोरियल बघा तुम्ही, कुठल्या ना कुठल्या एडिटोरियलमध्ये कमीत कमी 2 ते 3 नवीन फ्रेजेस किंवा इडियम्स तुम्हाला शिकायला मिळतातच रोजच्या रोज. त्या व्यतिरिक्त सातत्यानं वाढणाऱ्या संग्रहामुळे आणि वाचनाच्या सरावामुळे आकलन क्षमता वाढते, तुमची वोकॅबलरी वाढते, तुमचं इडियम्सचं नॉलेज वाढतं आहे, रिडिंगची तुमची स्पीड वाढते. आकलन क्षमता म्हणजे काय असतं? कॉम्प्रिहेन्शन अबिलिटी. ज्या गतीने आपण वाचतोय त्या गतीने आपल्याला समजणे म्हणजे आकलन क्षमता. मग तुमची आकलन क्षमता केव्हा वाढेल? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुमचा शब्दसाठा वाढेल. तुम्ही वाचताय, वाचता वाचता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या, रिपीट यायची गरज नाही आहे, प्रश्न शब्द शोधायची गरज पडत नाही आहे आता. तर त्याच्याने तुमची आकलन क्षमता वाढते. परीक्षेत कमी वेळेत पॅसेज वाचून त्यावर आधारित प्रश्न सोडवायला मदत होते तुम्हाला एडिटोरियलच्या माध्यमातून. तर हे सगळे जे फायदे आहेत आणि भाषेच्या दृष्टीने वाचकाला सर्वांगीण विकास होण्यासाठी सुद्धा एडिटोरियल्स फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे माझा विशेष भर असतो एडिटोरियलवरती आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळतात अनएक्सपेक्टेडली. अलग लक्षात 15 दिवसात तुमच्या लक्षात येऊन जाईल की एडिटोरियलचा मला किती फायदा होतोय. फक्त त्याची टेक्निक जी आहे ना ती कोणाला माहिती नसते. तुम्हाला माहिती असेल की सर्वच टीचर सांगतात तुम्हाला की एडिटोरियल वाचा, एडिटोरियल वाचा. पण मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे की एडिटोरियल अशा कशा पद्धतीने वाचलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला रोज फायदा होतो याची जाणीव होईल. आलं लक्षात? तर इकडे जे आहे या अशा पद्धतीने आपल्याला तयारी करून घेण्यासाठी आपण ही बॅच लॉन्च करतोय. विद्यार्थी मित्रांनो, बॅच लॉन्च होते आपली 1 फेब्रुवारीला. बॅच सुरू होण्याची तारीख मी इथं दिलेली आहे 1 फेब्रुवारीची. बॅचचा कालावधी असणार आपला 3 महिन्यांचा. 3 महिन्यांमध्ये ग्रॅमरचा सगळा सिलेबस कम्प्लीट होईल. ह्या पुस्तकाला मी रेकॉर्ड करून तुम्हाला देतोय. याच्या सगळ्या टेस्ट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि त्या टेस्टचा अनालिसिस दर दिवसाआड तुमचं लाईव्ह होणार आहे. मला गरज पडली रोज लाईव्ह यायची, मी रोज लाईव्ह येईल. तुम्ही जर म्हणाल सर एका दिवसात 2 लाईव्ह आहे, मी 2 लाईव्ह येईल. परंतु मला हे सगळं कम्प्लीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला मॅक्सिमम डेटा मी एकदा दिला ना, ह्या बॅचच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या की मी तुम्हाला फार सगळी इन्फॉर्मेशनचा भडीमार तुमच्यावर करणार नाही आहे. मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देणार आहे जी तुमच्या परीक्षेत विचारली जाऊ शकते. मी तुम्हाला अजून पण गुमराह करत नाही आहे बरं का, नाही तर तुम्हाला मास्तर काही सांगताय नाही. मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देणार आहे जी तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आलं लक्षात? तुमच्यासाठी अभ्यास मी करणार आहे
आणि तुम्हाला त्याच्यातून शोधून देणार आहे. शबरी कसं प्रभू श्री रामांना बोर चाखून देत होती, जे बोर अगदी आंबट होतं ते टाकून द्यायची, जे गोड असायचं ते राम प्रभू रामांना द्यायची, तसं मी तुमच्यासाठी ते करणार आहे. जे इन्फॉर्मेशन महत्वाची आहे तीच तुम्हाला देणार आहे, जी काही कामाची नाही इन्फॉर्मेशन त्यापासून तुम्हाला मी दूर ठेवेल, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. हा लक्षात. तर 3 महिन्यांचा कालावधी आपला बॅचचा असणार आहे, 6 महिन्यांचं वैधता असणार आहे बॅचची. म्हणजे तुम्ही आज सबस्क्रिप्शन घेतलं 3 महिने बॅच चालेल, म्हणजे आज सबस्क्रिप्शन पासून पुढे 6 महिने तुम्ही ह्या बॅचला बघू शकणार आहात. फीज आपली फक्त 1500 रुपये आहे, फार हँडसम अमाऊंट ठेवलेली आहे, मुद्दाम कमी ठेवलेली आहे. आणि रिपब्लिक डे ऑफर सुद्धा असणार आहे. आज मी हा व्हिडिओ 25 जानेवारी रोजी रेकॉर्ड करतोय, आजच आपला यूट्यूबवरती अपलोड सुद्धा होणार आहे. उद्याला 26 जानेवारीला आपला भारताचा प्रजासत्ताक दिन आहे, फार चांगला दिवस आहे, आनंदाचा दिवस असतो आपल्यासाठी. त्यामुळं त्या दिवसामुळे आपण 30% फ्लॅट डिस्काउंट तुम्हाला ह्या बॅचवरती ठेवतोय. त्यामुळे ह्या बॅचला उद्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला फीजवरती सुद्धा ऑफर मिळून जाईल. ठीक आहे, तर ॲडमिशन्स ओपन आहेत, कुठल्याही पद्धतीची लिमिट नाही आहे ह्या बॅचसाठी विशेषतः. आणि कोणत्या कोणत्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली पाहिजे बॅच, तर कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा जी 2024 असणार आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा जी 2024 असणार आहे, त्यानंतर सर्व डिपार्टमेंटल एक्झाम्स जेवढ्या येतील, नोटिफिकेशन्स वगैरे निघतील, आणि सर्व सरळ सेवा भरती परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची आहे. बॅचची वैशिष्ट्ये वगैरे तुम्ही एकदा वाचून घ्यावं, तर मी सांगून देतो. सगळ्यात पहिले ग्रॅमर, वोकॅबलरी, ईडीएम्स, कॉम्प्रिहेन्शन, या चारही डिव्हिजन्सची, ह्या चारही डोमेन्सची मी परिपूर्ण तयारी करून घेणार आहे तुमच्याकडून. महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोणी करत असेल, वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकाचं विश्लेषण करून घेतलं जाणार आहे. यापूर्वी ना कोणी केलंय आणि मला वाटत नाही यानंतर सुद्धा कोणी करेल. प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल गायडन्स मी देणार आहे. बाय पर्सनल गायडन्स आय मीन हा माझा पर्सनल मोबाईल नंबर आहे, ज्यावरती तुम्ही मला रात्री 2-3-4 वाजता सुद्धा फोन करून तुमचा डाऊट विचारू शकता. व्हॉट्सअपला प्रश्न पाठवायचा आणि लगेच कॉल करायचा, सर मी आत्ता तुम्हाला व्हॉट्सअपला प्रश्न पाठवला तो बघा, मला अडलाय, सोडवता येत नाहीये, मला सोडून द्या, ताबडतोब तुम्हाला त्याचं सोल्युशन ऑनलाईन मिळून जाणार. आ लक्षात. तर ह्या पद्धतीचं पर्सनल गायडन्स तुमच्यासाठी मी ओपन ठेवणार आहे. पुढील गोष्ट, बेसिक ते ऍडव्हान्स लेवल टीचिंग. मला माहिती आहे ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं फार बेसिक ग्रॅमर कच्चं असणार आहे, घाबरायचं कारण नाही. तिथून सुरुवात होईल जिथून तुम्ही लेखणी हातात धरायला शिकला होता, परंतु इंग्लिशचं तुम्हाला ई सुद्धा माहिती नव्हतं, अगदी तिथून सुरुवात करणार आहे. आणि परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क्स कसे स्कोअर करायचे ह्याचं सुद्धा गायडन्स मी तुम्हाला करणार आहे. सर्व घटकांच्या सविस्तर PDF नोट्स मिळणार आहे. ग्रॅमरचे जे मी तुम्हाला सांगितलं ना, कुठले कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, या सगळ्या टॉपिक्ससाठी जे तुम्हाला नाऊन, नाऊन केस, प्रोनाऊन, प्रोनाऊन केस, या सगळ्या टॉपिक्सचे तुम्हाला PDF नोट्ससुद्धा देणार मी हस्तलिखित करून, मग त्याचे PDF वगैरे व्यवस्थित बनवून तुम्हाला देणार आहे. मराठी इंग्लिश असे बायलिंग्वल त्या PDF नोट्स असणार आहेत, बरं का. 1984 ते 2024 पर्यंत MPSC ने विचारलेल्या विविध परीक्षांचं घटकनिहाय विश्लेषण, सर्व प्रश्नांचं, या पुस्तकातल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करून तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळं लोड घ्यायचं नाही, पुस्तक घेऊन टाकायचं. प्रत्येक टॉपिक अगोदर प्रत्येक टॉपिकचं क्वेश्चन, जसं की नाऊन घेतलं, ग्रामरची रेकॉर्डिंग पाहिली, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा, सगळे क्वेश्चन एकदा अटेम्प्ट करून पाहिजे, नंतर त्याचं विश्लेषण ज्या रेकॉर्डिंगमध्ये ती रेकॉर्डिंग बघायची, आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझं लाईव्ह सेशन होईल, ज्यावरती ज्या लाईव्ह सेशनमध्ये या पुस्तकामधले जेवढे प्रश्न आहेत त्या त्या टॉपिकचे, त्या त्या टॉपिकचे आपण विश्लेषण करून घेणार आहे. त्यानंतर विश्लेषणासहित मॉक टेस्ट घेतल्या जातील. सगळ्यात महत्त्वाचं, सर आम्ही फार अभ्यास केला पण परीक्षेत वेळ पुरला नाही, परीक्षा पेपर खूप लेंदी होता, नाही, पेपर लेंदी असणार, वेळ कमी पडणार किंवा जर तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह केले नसतील तर. बघा, परीक्षेत गेल्यानंतर फक्त पेपर सॉल्व्ह करणं हे एकमेव काम नसतं आपलं, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक गोष्टी करायला लागतात. पहिलं
थ्रू आउट द एक्झाम तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स मेंटेन ठेवावा लागतो ना. अवघड परीक्षा प्रश्न बघून कमी होऊ द्यायचा ना, सोप्पा प्रश्न बघून अगदी नाचायला लागायचं नाही, मेंटेन ठेवायचं, शांत संयमी राहायचं. टाइम मॅनेजमेंट कळलं पाहिजे तुम्हाला की मला एवढ्या वेळेमध्ये एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे मला 15 सेकंदात एक प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. तुमचं क्वेश्चन सिलेक्शन जमलं पाहिजे. माझं 4 ग्रॅमर वोकॅबलरी इडियम्स कॉम्प्रिहेन्शन, 4 पैकी माझं ग्रॅमर फार चांगलं आहे, मी पहिले ग्रॅमरचे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले पाहिजे. माझं वोकॅबलरी फार चांगलं आहे, मी पहिले त्याचेच क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. त्यानंतर माझं हे इडियम्स कच्चं आहे, मी त्याचे क्वेश्चन्सकडे नंतर जाईल. कॉम्प्रिहेन्शनच्या क्वेश्चनला बरेच लोक सोडून देतात, सोडायचं नाही आहे, 5 मार्क्सला विचारला जातो, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण ह्या बॅचला लॉन्च करून पुरेपूर तयारी कशी करायची ते करून घेऊन मग मॉक टेस्ट सुद्धा घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मेन एक्झामच्या वेळी बिलकुल घाम सुद्धा नाही आला पाहिजे पेपरला बसल्यावर. अशा पद्धतीची तयारी होणार आहे या बॅचमधून. चला तर बॅचला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि अभ्यास सुरू करा, ठीक आहे. तर भेटूया आपल्या लेक्चरमध्ये बॅचच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि सुरक्षित रहा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.